अर्थाजनशील आपण ऐकले ते महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, देशाचे माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे साहेब, शेजारच्या मारा मतदारसंघाचे निवडून आलेले खासदार जयसिंग मोहिते पाटील, हा जो मेळावा आहे तो आयोजित करण्याच्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. शिवराज भारत जाधव, शिवराजी संघटनेचे अध्यक्ष बैराव काका साठे, शहराचे अध्यक्ष श्रीजी खरतवर, महेश कोटे मंडळ सभाचे, चौकी शेठ दाजीजी संजय, कविता मेटे डॉक्टर शिवराज जाधव, सुनीता शेरवते, अन्य सगळे सहकारी आणि बंधू भगिनी. आज एका अत्यंत महत्त्वाच्या प्रश्नाच्यासाठी आपण या ठिकाणी एकत्रित आलो. महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये अनेक जाती जमाती आहेत, अनेक भाषा बोलणार लोक आहेत. त्याचे काही घटक असतात की लोकांच्या ज्या साध्या अपेक्षा आहेत स्वातंत्र्य मिळाल्याच्या नंतर त्याची पूर्तता काही प्रमाणात झाली, पण अजूनही काही प्रमाणात प्रश्न शिल्लक आहे. त्यामध्ये भटक्या युक्तांचा उल्लेख हा करावा लागेल. ज्याचा उल्लेख भारत जाधवांनी आपल्या भाषणामध्ये केला की स्वातंत्र्याच्या आधी इंग्रज सरकारने सेटलमेंट ही कल्पना कृतीमध्ये आली. सेटलमेंट याचा अर्थ सरकारच्या वतीनं जे लोक, जे समाज, जो वर्ग गुन्हे करतात छोटे होते अशांना एकत्र ठेवून एका तारेच्या कंपाऊंडमध्ये त्या काळामध्ये ठेवले जातात आणि म्हणून त्या सगळ्या वर्गाला गुन्हेगार जमातीमधून संबोधलं जायचं. पण ज्याचा उल्लेख भारत जाधवांनी जो इतिहास आपल्याबरोबर सांगितला की स्वातंत्र्य मिळाल्याच्या नंतर जवाहरलाल नेहरूंच्याकडं हा प्रश्न मांडला, बाळासाहेब खेळ हे राज्याचे मुख्यमंत्री असताना, की देश स्वतंत्र झाला पण आम्ही आता गुन्हेगार म्हणून सेटलमध्ये त्या तारेच्या कंपाऊंडमध्ये राहतो. सेटलमेंट सोलापूरला होतं, सेटलमेंट बारामतीला होतं, सेटलमेंट अंबरनाथचं होतं. महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी शेकडो लोक गुन्हेगार म्हणून त्या तारेच्या कंपाऊंडमध्ये जमवून ठेवलेले होते आणि आपण स्वतंत्र झाल्याच्या नंतर त्या स्वातंत्र्याचा अर्थ या लोकांच्या जीवनामध्ये कुठे दिसत नाही त्यासाठी संघर्ष काही सहकारी विषयांनी केला आणि त्यानंतर त्या सेटलमेंटमधनं सुटका करण्याच्या बद्दलचा निर्णय घेतला. देशाचे पहिले प्रधानमंत्री जवाहरलाल नेहरू त्यांनी त्या संबंधीचे आदेश दिले आणि ते संबंध देशामध्ये राबवले गेले. आज या सगळ्या जमाती विमुक्त झाल्या आणि गुन्हेगार जमाती हा त्यांचा उल्लेख बंद केला गेला. विमुक्त जाती, भटके आणि विमुक्त जाती असा उल्लेख त्यांचा करण्यात आला आणि त्यांचाच मेळावा आज आपण या ठिकाणी एकत्रित बसतो. अनेक प्रश्न सुटले, काही लोक शिकले, काही ठिकाणी लोकांच्या पाठिंब्यानं त्यांना प्रशासनामध्ये किंवा लोकशाहीमध्ये काही संधी मिळाली, पण 100% काही प्रश्न सुटले नाही. मला आठवतं आहे की शिंदे साहेबांनी मी सोलापूरचे मंत्री म्हणून काम करत होतो त्यावेळेला आम्ही जाणीवपूर्वक प्रयत्न केले की या
सत्तेच्या अधिकाराच्या जागेवर लटक्या लेणुकांना सुद्धा कशी जागा देता येईल. आणि याचं सांगितलं भारतदादांनी, त्यांचे वडील भीमराव गुरुजी हे सोलापूरचे महापौर झाले. आणि सोलापूरच्या जनतेचा प्रश्न आपण सोडू शकतो या प्रकारचं चित्र त्यांनी निर्माण केलं. आणि त्याचं मुख्य कारण की ज्यांची सुटका सेशनमधून झाल्याच्या नंतर आणि खऱ्या असताना भटके आणि नियुक्त जमातीवरून त्यांचा उल्लेख केल्यानंतर त्यांच्या जीवनामध्ये काही ना काहीतरी बदल व्हायला लागला. आज अनेक गोष्टींची पूर्तता आपल्याला करायची. आत्ताच्या ठिकाणी बोलत असताना डॉक्टर शिवदास जाधव यांनी काही अत्यंत महत्त्वाचे प्रश्न मांडले. त्याच्यामध्ये भटक्या नियुक्तांची जनगणना करण्याच्या बद्दलचा एक आग्रह त्यांनी या ठिकाणी केला. शेवटी की तो समाज नक्की किती आहे, कोणत्या गावाला आहे, त्याची आकडेवारी काय, ही सगळी जोपर्यंत सरकारच्या समोर येत नाही तोपर्यंत सरकारच्या योजनेचा लाभ यांना किती टक्क्यामध्ये द्यायचा या संदर्भाचा निर्णय होऊ शकत नाही. आणि त्यासाठी जनगणना ही अत्यंत महत्त्वाची बाब आहे. एकदम मोजू आपण किती घर आहेत, कुटुंबाचं लोक किती आहेत हे एकदम स्पष्ट होऊन द्या. आणि ती संख्या कळल्याच्या नंतर त्या प्रमाणामध्ये त्यांच्या उन्नतीच्यासाठी सरकारने आर्थिक तरतूद करावी, सवलत द्यावी, त्यासाठी ही अत्यंत महत्त्वाची मागणी आहे. वसंतराव नाईक हे महाराष्ट्राला मिळालेले एक मुख्यमंत्री या सगळ्या वर्गाच्यासाठी नेहमी धोरण ठरवलं. त्यांच्या नावाने महाराष्ट्रामध्ये आपण मंडळ काढलं आणि त्या मंडळाला जी सरकारच्या वतीनं अंदाजपत्रकामध्ये जी तरतूद करावी लागते ती पुरेशी नाही. आमचा आणि शिवराज जाधवनी या ठिकाणी जी मागणी केली त्यामध्ये हीच गोष्ट त्यांनी सांगितली की एकदा जनगणना झाल्याच्या नंतर हा समाज किती आहे हे स्पष्ट झाल्याच्या नंतर या समाजाच्या उन्नतीच्यासाठी जे मंडळ राई साहेबांच्या नावाने काढले त्या प्रमाणामध्ये संख्येच्या प्रमाणात त्याचं बजेट वाढवलं पाहिजे. आणि त्यासाठी ही मागणी अत्यंत महत्त्वाची आहे. दलित वस्ती जमा योजना याप्रमाणे गाय रानावर भटक्या विमुक्तांना घरकुलाच्यासाठी जमीन द्यावी आणि घरकुले बांधून द्यावी. आज आपण बघतो की केंद्र सरकार सतत जाहीर करत असतं की आम्ही गरीब लोकांच्यासाठी घरं बांधली, त्यांच्यासाठी आम्ही जमीन दिली. ठीक आहे, त्यांनी दिली असेल, पण त्या गरीब लोकांच्याचा सगळ्यात खालच्या पातळीवर जो विचारा सहन करतो आहे, ज्याला निवारा नाही आहे, अशा लोकांच्यासाठी किती टक्के घराची तरतूद केली हा जर प्रश्न विचारला तर आपण समाधान करण्यासारखी स्थिती नाही आहे. आणि म्हणून आपण सरकारच्या वतीने जमीन देणं आणि घरकुलं बांधून देणं आणि त्यांच्या जीवनामध्ये एक प्रकारची स्थिरता आणणं याची अत्यंत महत्त्वाची गरज आहे. आज त्याबद्दलची ही मागणी माझ्या मते अतिशय योग्य आहे. वजा समाज एक महत्त्वाचा समाज आहे. आज सगळं राज्यामध्ये देशामध्ये जी जी बांधकामं होतात, घरं बांधली जातात, रस्ते तयार केले जातात, आणखीन काही गोष्टी केल्या जातात. आणि हे करायचे असेल तर शेवटी त्यासाठी दगडाची गरज आहे. आज तो दगड काढणारा हा जो वजा समाज आहे त्याच्यावर एवढी वर्षाप्रमाणे रॉयल्सी कर याचं बंधन टाकलं जातं आणि ती रॉयल्सी देण्याची ताकद त्या वजारी समाजाच्या लोकांच्याच नसते. आणि त्यामुळं त्यांचा उत्पन्न फायदा होतो. आणि त्यासाठीच या ठिकाणी मागणी ही केली की घाम घालून दगड काढतो त्या लोकांना रॉयल्सीतून माफी द्या आणि त्या दगडापासून घरं असोत किंवा आणखीन काही कार्यक्रम विकासाचे असोत ते करण्याच्यासाठी या वर्गाला
खऱ्या अर्थाने संधी द्या ही मागणी माझ्या मते अत्यंत महत्त्वाची आहे. आणखीन एक महत्त्वाचा उपस या ठिकाणी माझ्या आज मुलं शिकत आहे काही सर्वांमध्ये. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला स्वातंत्र्याच्या नंतर जी घटना दिली त्या घटनेनं शिक्षणाचा मूलभूत अधिकार ही संकल्पना त्याच्यामध्ये मांडली गेली आणि मूलभूत अधिकार दिला आणि मुलाबरोबर शिकायची व्यवस्था झाली. ती शिकायची व्यवस्था करायची असती तर आश्रमशाळा वाढल्या पाहिजे. एका काळामध्ये आश्रमशाळा दिल्या पण नंतरच्या काळामध्ये नवीन अशा प्रकारचे कठोर नियम केले गेले आणि त्याच्यामुळं आश्रमशाळांची संख्या ही वाढत नाही आहे. आणि जोपर्यंत आश्रमशाळा वाढत नाहीत तोपर्यंत मुलांच्या शिक्षणाची सोय ही अधिक होणार नाही. आणि ती करायची असेल तर आश्रमशाळा काढल्या पाहिजे, तिच्या सवलती दिल्या पाहिजे, त्या मुलांना सवलती दिल्या पाहिजे आणि ही मुलं शिक्षित होऊन अतिशय महत्त्वाच्या दरवाज्याला सामोरं जाऊ शकतात हा इतिहास निर्माण केला पाहिजे. आणि त्यासाठी याही मागणीची अत्यंत गरज आहे. या सगळ्या गोष्टी आपण या ठिकाणी मांडल्या हा एवढंच करून चालणार नाही. आता थोड्या दिवसांनी निवडणुकीचा काळ येईल, 2-3 महिन्यांनी निवडणूक यायची आणि त्यावेळेला जे सत्ताधारी असतील त्या निवडणुकीला सामोरं जाण्याचा आग्रह करत असतील त्या सगळ्यांना या मागण्याच्या मुद्द्यांचा कार्यक्रम त्यांच्यासमोर मांडावं लागेल. आणि मी आपल्याला एवढं सांगू इच्छितो की आज महाराष्ट्रामध्ये काँग्रेस पक्ष असेल, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल, उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालचा शिवसेना असेल, या सगळ्या पक्षांच्या कार्यक्रमामध्ये आम्ही या सगळ्या मुद्द्यांचा समावेश करू. आणि तुम्ही ज्या पद्धतीनं लोकसभेला या ठिकाणी प्रचंड मताने आमचे उमेदवार विजय केले, आज या शहरामध्ये आपण श्रीमती शिंदेंना देशाच्या लोकसभेमध्ये पाठवले. आज या जिल्ह्याच्या वतीनं देशाच्या लोकसभेमध्ये धैर्यशील रोहित या ठिकाणी आहेत त्यांना आपण पाठवलं. महाराष्ट्रामध्ये एकंदर 48 जागांपैकी 31 जागा आम्हाला लोकांच्या तुम्ही निवडून दिल्या आणि त्यामुळं आम्हाला लोकांची नैतिक जबाबदारी ही आहे की या 31 लोकांच्या सामूहिक शक्तीमधून या भटक्या विमुक्तांच्या ज्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्या आग्रहानं देशाच्या फाजलीमध्ये मांडणं आणि सोडून घेण्याच्यासाठी प्रयत्नांची फराकर्ता करणं हे काम आम्हा लोकांच्याकडून केलं जाईल एवढाच विश्वास आज मी या ठिकाणी देतो. आणि मला उद्याला जायचं असल्यामुळं अधिक वेळ न घेता आपण हा मेळावा आयोजित केला त्याबद्दल आभार मानतो आणि माझे 2 शब्द सांगतो. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.